नमस्कार मित्रांनो, बघा आज आपण नवीन एक ट्रिक घेऊन आलो मी। बघा तुम्हाला इथे दिला एक चा घन अधिक पाच चा घन अधिक तीन चा घन, आणि इकडे एक एक्झाम्पल दिले तुम्हाला तीन चा वर्ग अधिक सात चा वर्ग अधिक शून्य चा वर्ग। बघा ह्याचं उत्तर काय येतं तुम्हाला लगेच मी सांगतो, ह्याचं उत्तर येतंय 153 आणि ह्याचं येतंय 370। कसं आलं 370? बघा तुम्हाला दाखवतो मी ट्रिकचं करून। बघा तीन चा घन म्हणजे काय करतो तो आपण, तीन चा घन म्हणजे एका संख्येला तीनदा गुणतो। काय करायचं, एका संख्येला तीनदा, बघा एक गुणुले एक, राईट। पुन्हा बघा पाच चा घन करून टाका, पाच चा घन अधिकला अधिक देऊन टाका, पाच गुणुले पाच, अधिकला अधिक, पुन्हा तीन चा घन म्हणजे तीनचा तीनदा गुणाकार, तीन गुणुले तीन, बरोबर आहे का। बघा एकला तीनदा गुणा किती येणार आहे, हो एकच येणार आहे। पुन्हा पाचा पंचवीस, पंचवीस गुणिले पाच किती, 125। बघा करून दाखवतो जर तुम्हाला येत नसेल, पाच गुणिले पाच करा, पाच गुणिले पाच केलं म्हणजे पाचचा वर्ग निघला, पाचचा वर्ग 25, 25 गुणिले पाच, पाच पाचा 25 पाच हात चाले दोन, पाच दोन दहा दोन 12, म्हणजेच इथं तुम्हाला येईल 125 अधिक तीन त्रिक 9 म्हणजे तीनचा घन किती हो, 127। बघा बरोबर 125 अधिक एक किती, 126 अधिक 27, राईट, अधिक 27। बघा 126 अधिक 27 153 किती, 153। बघा ही ट्रिक तुमच्यासाठी खूप मजेदार आहे, तुम्ही तुमच्या मित्रांना असं गणित देऊ शकतात बेरजेचं, एकचा घन अधिक पाचचा घन अधिक तीनचा घन, मग तर आपण आपल्या मित्राला म्हणू शकतात की बाबा ह्याचा कॅल्क्युलेशन किंवा ह्याची बेरीज केल्यावर किती येते, तुम्हाला अगोदरच माहीत असतं की मी 153 कुठून घेतली, इथले एक इथला पाच आणि इथला तीन। तुम्ही तुमच्या मित्राला विचारू शकतात की ह्याची बेरीज केल्यावर किती उत्तर येणार आहे, किती उत्तर येणार आहे 153। खूप मजेदार ट्रिक आहे। बघा इथं सुद्धा मी तसंच केले, तीन इथले तीन सात आणि झिरो म्हणजे 370, ह्याचं सुद्धा उत्तर किती येणार आहे 370। कसं येणार आहे बघा, तीनचा इथं क्यूब करायचा म्हणजे घन करायचा, तीनचा घन म्हणजे किती हो, तीन वेळेस तीनचा गुणाकार करा, केला तीन वेळेस तीनचा गुणाकार। बघा पुन्हा अधिक आता सातचा घन आहे म्हणजे सातचा बी तीन वेळेसच गुणाकार करा, केला पुन्हा अधिक झिरो गुणुले झिरो, बरोबर आहे का। बघा मी काय केलं, अधिकला अधिक दिलं, इथं पण अधिकला अधिक। बघा ट्रिक खूप छान आहे आणि खूप मजेदार सुद्धा आहे। तीनचा घन आपण केला इथं 27, तीनचा घन किती डायरेक्ट करून टाका 27, अधिक 7 गुणुले 7 49 गुणुले 7 करायचं। बघा 9 सती 63 तीन हात चाले 7 7 4 28 28 29 30 31 32 33 34 किती आले 34, म्हणजे इथं किती येणार आहे तुमचं 343, किती येणार आहे 343 अधिक 0 गुणिले 0 किती हो 0, पुन्हा बघा 0 27 अधिक 343 अधिक 0 किती हो 343। खूप मजेदार ट्रिक आहे बघा आणि खूप समजण्यासारखी सुद्धा। पुन्हा बघा 7 अधिक 3 किती हो 10, म्हणजे तुम्हाला इथं डायरेक्ट उत्तर किती येणार आहे 370। बघा खूप मजेदार आहे, आलं का 370, एकदम ट्रिक जबरदस्त आहे, भारतीय ट्रिक आहे ही। बघा एकचा घन अधिक पाचचा घन अधिक तीनचा घन बरोबर ह्याची बेरीज करा, सांगितली तुम्हाला बेरीज किती येणार आहे, इथली संख्या घ्यायची किती 153। तुम्ही डायरेक्ट असं बेरीज केली तुमच्या मित्रानं तर त्याला असं येऊ शकते। बघा तुम्हाला लगेच समजेल की बाबा एकचा घन अधिक पाचचा घन अधिक तीनचा घन त्याची बेरीज किती येणार आहे 153। बघितल्या बाई कुणाला पण असं वाटणार नाही की त्याची हे एवढंसं छोटं उत्तर येईल, पण ह्याचं हेच उत्तर आहे। तुम्ही आपण करून सुद्धा तुम्हाला मी दाखवले, इथं सुद्धा बघा 370 कशाचा 370 बेरीज आली हो, तीनचा घन अधिक सातचा घन अधिक झिरोचा घन किती आले 370। बघा अजून एक आपण असेच एक्झाम्पल घेऊ आणि त्याचं उत्तर तुम्हाला मी बेरीज दिल्याबरोबर त्याचं उत्तर किती येत आहे ते सुद्धा सांगतो। बघा पुढे घेऊ आपण 371 घेऊ, किती घेऊ बघा 371, बघा 371 कसं आलं हो 371 तेही सांगतो। तीनचा मी काय केला घन केला अधिक सातचा घन केला अधिक एकचा बी काय केला घन, बघा इथे करा तीनचा घन अधिक सातचा घन अधिक एकचा घन आणि ह्याचं उत्तर ह्याची बेरीज किती येणार आहे तर 371 येणार आहे, 371। बघा ऑलरेडी लिहून ठेवली मी 371, बरोबर आहे का। बघू आता आपण 371 ह्याची बेरीज येते का, बघा तीनचा घन करा, तीनचा घन म्हणजे कितीदा गुणाकार हो तीनदा गुणाकार, अधिक सातचा घन म्हणजे कितीदा गुणाकार हो तीनदाच गुणाकार, ओके पुन्हा एकचा घन म्हणजे कितीदा गुणाकार तीनदा, बघा तीनदा मी गुणाकार करतो गुणुले एक,
ओके ह्याचा 3 दा गुणाकार केला ह्याचा 3 दा गुणाकार आणि ह्याचा सुद्धा बघा 3 चा घन किती हो 27 पुन्हा 7 चा घन किती आला आपला मगाशी काढला होता 7 7 7 गुणिले 7 49 गुणिले 7 बघा 9 7 63 63 ला 3 हात आले 6 7 4 28 28 आणि 6 28 29 30 31 32 33 आणि 34 म्हणजे 3 7 चा घन किती 343 लिहून टाका इथे अधिक 343 लेला 343 अधिक 1 गुणिले 1 किती हो 1च ओके पुन्हा बघा 343 अधिक 1 किती 343 अधिक 1 किती 344 344 केलं तर तुम्हाला 7 आणि 4 11 येते किती बघा 7 8 9 10 11 म्हणजे तुम्हाला उत्तर किती भेटणार आहे 371 किती भेटले 371 कसं केलं कळालं ना बघा तुमच्या मित्राला एक खूप मजेदार ट्रिक आहे ही तुमच्या मित्राला तुम्ही म्हणू शकता 3 चा क्यूब अधिक 7 चा क्यूब अधिक 1 चा क्यूब बरोबर उत्तर किती येणार आहे तर उत्तर किती येणार आहे तुम्हाला माहित असते 371 कुठे लिहिले 371 ह्यांची पूर्ण घन करायचा घन 3 चा घन 7 चा घन आणि 1 चा घन त्यांची बेरीज केली तर किती येणार आहे इथं दिलेल्या संख्यापैकीच येणार आहे इथं किती दिली संख्या 371 बरोबर आहे का त्यांची बेरीज बघा अजून एक आपण असंच एक उदाहरण घेतो पुढे घेऊ आपण बघा पुढे मी घेतो 4 चा घन अधिक 0 चा घन अधिक 7 चा घन आता मला सांगा ह्याच्यात किती बेरीज येणार आहे ह्याची समजले का तुम्हाला जर समजलं असेल तर तुम्ही सांगू शकता तर किती येणार आहे बेरीज बघा मी लगेच सांगतो तुम्हाला ह्याची बेरीज येणार आहे 407 किती येणार आहे 407 बरोबर आहे का बघा कशी ते दाखवतो तुम्हाला काय करायचं 4 चा घन म्हणजे 4 गुणिले 4 गुणिले 4 करायचं व्हेरी गुड ओके पुढे या आता काय शून्याचा घन अधिकला अधिक द्या 0 गुणिले 0 गुणिले 0 पुन्हा अधिक बघा 0 इथं पुन्हा अधिक 7 चा घन करून टाका किती 7 गुणिले 7 गुणिले 7 बघा पुढे या 4 चा घन करायचा आपल्याला 4 चौक 16 16 गुणिले 4 करून टाका जर घन माहित नसेल तर तुम्हाला बघा 4 चौक 16 16 गुणिले 4 साईन चौक 24 ला 4 हात चाले 2 4 1 4 1 64 आला 64 किचा घन आला 64 4 चा घन 64 आला अधिक 0 गुणिले 0 0 अधिक 7 चा घन आपण इथं काढलेला आहे 343 343 लिहून टाका पुन्हा बघा 64 अधिक 0 किती हो 64 किती 64 अधिक 0 64 अधिक 343 अधिक 343 बघा 6 4 4 आणि 3 केलं तर किती येणार आहे 7 म्हणजे तुम्हाला 407 उत्तर भेटतं ह्याची जर बेरीज केली तुम्ही तर तुम्हाला 407 उत्तर भेटते किती 407 बघा अशाच पद्धतीने आपण पुढे बी असं काही एक्झाम्पल घेऊन तुम्ही पाहू शकतात आणि ही खूप ट्रिक मजेदार आहे तुम्ही काय करायचं आपल्या मित्रांना ही गणित द्यायचं आणि त्याचं उत्तर तुम्हाला ऑलरेडी माहीत असणार आहे किती 407 म्हणजे 407 तुम्ही एका सेकंदात ही ट्रिक तुम्हाला समजती फक्त एकदा उतरून घ्या जर तुम्हाला शिकायचंच असेल तर जशाला तसं मी दिलं तसं तुम्ही हे वहीमध्ये उतरून घेऊ शकता बघा तुम्हाला मी एक अजून एक ट्रिक सांगणार आहे वर्ग कसे काढायचे बघा एका सेकंदात वर्ग काढण्याची ट्रिक शिकवतो बघा तुम्हाला ह्याच्या अगोदर मी दिली तीच ते व्हिडिओ नसेल पाहिला तर ह्या व्हिडिओमध्ये पहा बघा तुम्हाला दिलं इथं 75 स्क्वेअर किंवा इथं दिलं तुम्हाला 65 स्क्वेअर बघा काय करायचं ह्याचा जर वर्ग सांगितला पहिला डिजिट किती 5 पाहिजे तेव्हा ही ट्रिक लागू पडते बघा काय करायचं 5 चा वर्ग करा 5 चा वर्ग केला आपण 25 आणि 7 च्या पुढील संख्या घ्यायची 7 च्या पुढील संख्या कोणती हो 8 8 सती 56 लिहून टाका 56 ओके पुन्हा बघा 5625 कशाचा वर्ग निघाला तुम्हाला 75चा तसंच 65चा वर्ग काढा 5चा पहिल्यांदा करा 5चा वर्ग 25 किती 5चा वर्ग 25 आणि 6च्या पुढील संख्या कोणती 7 जसं इथं केलं तर आपण 7च्या पुढील 8 आणि इथं 6च्या पुढील 5 6 5 30 3025 कितीचा वर्ग आहे 65चा बघा तसंच तुम्हाला जर 25चा वर्ग काढा सांगितला 25चा वर्ग काढा 5चा वर्ग करा 25 2च्या पुढील संख्या कोणती 3 3 2 6 आलं 625 तसंच बघा अजून एक काढून दाखवतो तुम्हाला बघा तुम्हाला जर सांगितलं 35चा वर्ग करा 35चा वर्ग 5चा वर्ग करून टाका 25 3चा वर्ग किती हो आपलं 3च्या दुप्पट किती 4 4 त्रिक 12 म्हणजेच ह्याच्या पुढली संख्या घ्यायची 4 आणि गुणुले ही संख्या 3 4 त्रिक 12 1225 कितीचा वर्ग आहे 35चा वर्ग खूप छान पद्धतीत बघा ह्या समजून घेणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला हे व्हिडिओ किंवा हे लेक्चर मी शिकवत आहे जी ट्रिक तुम्हाला सांगत आहे आवडत असेल ट्रिक तर व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा ट्रिकने आपण मी असे गणित घेऊन येत आहे आणि आपल्यासोबतच स्टेट बोर्ड पहिली ते दहावीपर्यंत
एनसीईआरटी किंवा आपलं महाराष्ट्र बोर्ड असो त्याचेही उदाहरणं मी तुम्हाला ह्या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहे. ते पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.